मी चार पाच दिवसापूर्वी घरी नसताना पोलिसांच्या गाड्या पोलिसांचे पिंजरे राजगुरुन शहरामध्ये आले माझ्या ऑफिसच्या बाहेर गाड्या लागल्या माझ्या घरी चौकशी करून गेले नोकरांना विचारलं दिलीप मोहिते कुठं हे बेडरूम खोलून दाखवा ते बेडरूम थांबून दाखवा आणि चौकशी करायला लागल्यानंतर सगळ्यांना संशय निर्माण झाला की पोलीस कशा करता चौकशी करतात आणि मग आम्हाला कळलं की बा दंगलीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना मला अटक करायची खरं म्हणजे आठ नऊ महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे आठ नऊ महिन्यामध्ये मी अनेक वेळा पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांशी माझे अत्यंत जवळचे संबंध आजपर्यंत त्यांना मी अनेक वेळा विचारलं किंवा तुम्ही ह्या दंगलीमध्ये निराफात लोकांना चुकीच्या पद्धतीने आणताय ठोकताय याच्यावरून अनेक वेळा माझे त्यांचे संवाद झाले मग त्या काळामध्ये त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की या दंगलीमध्ये तुमचा सहभाग आहे जेव्हा दंगल घडली माझं भाषण झालं आणि मी जिल्हा बँकेच्या निवडून मीटिंग करता पुण्याला आलो जर मला सहभागच घ्यायचा होता तर मी तिथं संपूर्ण दंगल पूर्ण जोपर्यंत चालली होती तोपर्यंत थांबलो असतो माझा त्याशी काही संबंध नव्हता मराठी समाजाच्या हिताकरता दंगल करणं हे माझ्यासारख्याच्या रक्तामध्ये नाही मराठा समाजाच्या हिताकरता मोर्चा काढला होता तो मोर्चा शांततेने आम्ही काढला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही परंतु ज्या वेळेला हवेला मोर्चा आला त्यावेळेला पोलिसांनी अगोदर जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तो केला नाही वाहतुकीच्या संदर्भातला आणि लोकांना इथे उभं राहायलासुद्धा जागा नाही आणि त्याच्यामध्ये समाजकंटकांनी गैरफायदा घेतला मी भाषणाच्या अगोदरसुद्धा सांगितलं की पोलिसांनी ह्या समाजकंटकांना आवरावं आणि भाषणाच्या नंतरसुद्धा मी सांगितलं की बा ह्या समाजकंटकांनी जे काही कृत्य केलं के त्याला आमचा काही संबंध नाही त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी जर मी हे दंगल घडवून आणली असती तर मी अशा प्रकारचे शब्द वापरले नसते आणि आज पोलीस सांगतात की माझ्या भाषणानंतर त्या ठिकाणी दंगल उसळली माझ्याकडे त्याच्या अगोदरचे सुजा पुरावेत ज्या वेळेला आम्ही माणिक चौकामध्ये आलो त्याच वेळेला दंगलीला सुरुवात झाली होती थोडाफोडीला सुरुवात झाली होती आणि आम्ही सगळ्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळ्या पक्षाचे लोक होते माझ्या अगोदरच्या लोकांनीसुद्धा भाषणं केली मग ती प्रक्षोभक वाटत नाहीत का त्याच्यामुळं दंगल घडली नाही का त्यावेळेला सुरेश सुद्धा होते मग जर मी नियोजन केलं तर मी नियोजन केलेल्या गोष्टीला सुरेश गोरे कसे येऊ शकतात आणि त्यांनी त्या ते ठिकाणी भले भाषण नाका करू द्या कारण ते काय मराठा समाजाचे नाहीत त्यांना मराठा समाजाबद्दल कसल्या प्रकारचा कळवळा नव्हता म्हणून त्यांनी भाषण केलं नाही परंतु राजकीय द्वेषापोटी मला अडकवण्याकरता त्यांनी हे षडयंत्र रचलं आणि आठ महिन्यानंतर आज मला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मला अटक करायची होती आता विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर दीड महिन्यावर राहिलेल्या आहेत आणि आता मला त्याच्यामध्ये अडकवायचं आणि जेलमध्ये सडवायचं आणि निवडणूक एकतर्फी करून घ्यायची त्याचं कारण असं आहे की आपण बघितलं असेल की शोर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोले खासदार झाले खेड दे तालुक्याने त्याच्यामध्ये लीड दिलं आणि तालुक्याचं वातावरण बदललं म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आता पराभव डोळ्यासमोर ठेवल्यासमोर दिसायला लागल्यामुळं त्यांनी ठरवलं की दिलीप मोदीला कुठल्या ना कुठल्या प्रकारनं अडकायचं आणि हे मोठं षडयंत्र रचण्यामध्ये मग काही अधिकारी असतील पदाधिकारी असतील आणि सरकारमध्ये काही जबाबदार लोक असतील आज अनेक कार्यकर्त्यांनी जाऊन विचारलं निदर्शनं केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय तुम्ही कशा करता करता त्यावेळेला पोलीस अधिकारी उत्तर देतात की आमचा याच्याशी काही संबंध नाही हे सगळं वर्ण आलेलं आहे मग तो वर्ण म्हणजे नेमकं कुठं कोण याचा सूत्रधार आहे कोण हे सगळं मॅनेज करतो आहे हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे कारण खेड तालुक्यातल्या आमच्या समाज बांधवाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत आणि याच्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याच्यामुळं आणखीन काही वेगळे अनुचित प्रकार घडणार नाही याच्याकरता पोलिसांनी आम्हाला समजून सांगावं की नेमकं काय होणार आहे आम्ही काय करणार आहे पोलिसांना जिथं लागेल तिथं सगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याची आमची आजही तयारी आहे पूर्वी तयारी होती आणि उद्या तयारी राहणार आहे पण पोलीस अशा पद्धतीच्या कारवाया करून समाज भावना चिथवण्याचं काम या निमित्तानं करतात आणि कारण नसताना निवडणुकीला वेगळं गालबोट लागू नये याच्याकरता आमची आजही त्यांना विनंती राहणार आहे की कृपया तुम्हाला अटक करायची असेल तसा गुन्हा जर मी केला असेल तर मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर राहायला तयार आहे तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला कर तयार आहे परंतु जी गोष्ट घडून गेलेली आहे संदर्भामध्ये त्यावेळेची एस पी यांनी जाहीरपणानं सांगितलं की या दंगली मागं बाहेरच्या लोकांचा हात आहे याच्यामध्ये पहिली जी एफ आय आर झाली त्याच्यामध्ये मध्ये कुठल्या प्रकारचं नाव नाही त्यानंतर ज्याला ज्या पोलिसाला त्याच्यामध्ये मा मारहाण झाली त्यानेसुद्धा फक्त पाच लोकांची नावं घेतलीत आणि तुम्ही आज सगळ्यांच्यावर तीनशे सात दाखल करताय दिलीप मोहितेवर त्या पोलिसाला मारहाण झाली कुठं त्यावेळेला मी होतो कुठं या कुठल्याही गोष्टीचा तपास न करता केवळ कुठंतरी कलम कलमं वाढवायची मला त्याचं ऑर्गनायझर करायचं आणि मी कसं अडचण एवढंच पाहण्याचं काम त्याच्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून ही एक मोठी साजिश आहे ही एक मोठा षडयंत्र आहे की त्याच्यामध्ये मला अडकवायचं आणि माझं राजकीय करिअर बर्बाद करायचं याच्यापेक्षा दुसरं मला काही वाटत नाही आणि म्हणून माझी प्रसारमाध्यमानं विनंती राहणार आहे की लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम मा हा चौथा स्तंभ आहे आज कदाचित सत्तेच्या जोरावर आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्यावर अन्याय होईल पण प्रसारमाध्यमाने आम्हाला न्याय द्यायचं काम करावं आणि म्हणून आम्ही प्रसारमाध्यमाकडे आलो आहे की तुम्ही ह्या सगळ्या घटनेला वाचा फोडा तुम्ही विचारा मुख्यमंत्र्याला विचारा गृहमंत्र्याला मिळा ग्रहम राज्यमंत्र्याला विचारा तर तिथल्या आमदारांना विचारा आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे फोन एकदा तपासा की यांच्यावर नेमकं कोणी दबाव टाकला कोण ह्या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार आहे आणि एखाद्या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला अशा प्रकारच्या प्रकारे जर कुणी बाधा आणत असेल तर मग पीन पुढं राजकारणामध्ये कोणी ना येणारच नाही आणि म्हणून हे जे षडयंत्र आहे याचा तपास लागलाच पाहिजे आणि मला न्याय हा मिळालाच पाहिजे धन्यवाद नाही महाराष्ट्र शासनाने गेल्या दहा महिन्यापूर्वीची घटना आहे आता चाकणपूर्ण शांत झालेले तर नवीन गुन्हे दाखल करून शासन काय सिद्ध करू शकते हे मला कळत नाही कारण ऑलरेडी एक उपसमिती नेमून याच्यावरती काम सुरू झालेले आहे तेरा हजार सातशेपैकी काही गुन्हे जे पाचशे चौदा गुन्हे होते त्यातले बरेचसे गुन्हे मागे घेतलेले आहेत आणि बाकीचे गुन्हे मागे घेण्याचं चा काम चालू आहे तर नवीन परत अटक सत्र करून महाराष्ट्र शासन मराठा तरुणांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम करत आहे तर हे तात्काळ शासनाने थांबवावं जे कोणी ह्याच्यात खरोखर तुमच्याकडे फुटेज असेल दोषी असतील त्या लोकांना शासनाने पकडावं आणि हे सिद्ध झालेलं आहे याच्या अगोदर की औरंगाबादची दंगल आणि चाकणच्या दंगलीमध्ये काही परप्रांतीय लोक आढळून आलेले आहेत तर बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांवरती आणि जे कोण राजकीय काय प्रॉब्लेम असतील तर ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून साखरमध्ये जो काय प्रकार चाललेला आहे हा शासनाने तात्काळ थांबवा हो। नसता मराठा क्रांती मोर्चा मराठा तरुणांच्या आणि मराठा समाजाला सपोर्ट करणाऱ्यांच्या पाठीमागं उभा राहील खेड तालुक्यामधील काही राजकीय नेत्यांची समोर आहेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे काय सांग नाही पण याच्यावरती ज्या माजी आमदारांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे तर दहा महिन्यापूर्वी हा प्रकार झालेला आहे ते त्याच्यात त्यांचं कुठंही एफ आय आरमध्ये नाव नाही असं काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि नवीन एफ आय आर कुठली नोंदली कुठल्या गुन्ह्याखाली नोंदली याचीसुद्धा पोलीस कुठलीही माहिती न देता खेड आणि परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये एक दबाव निर्माण करण्याचं काम हे शासन करत आहे असं दिसून येत आहे काय मागणी शासनाला आमची एकच विनंती की आता महाराष्ट्र पूर्ण शांत झालेला आहे आरक्षणाचा प्रश्न संपलेला आहे परत महाराष्ट्र अशांतात निर्माण होणार नाही याची महाराष्ट्र शासनाने आणि पोलिसांनी काळजी घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो